म्हणजे नुकसान भरपाई आसा ती सरकार दितलं म्हणून. आता 3 वर्ष ऑलरेडी झाले असतात, 2 वर्ष उरल्या, तेज नंतर ह्या शेतकऱ्यांनी करप किरे सरकारान प्रमोदाच्या नावान बॉब मारपाचे आणि काय ना. म्हाका सांग, शेतकरी मागता किरे, ते तुमचे पैसे दिता ते मागता ना. शेतकऱ्यांक किरे जाय, तुम्ही आमचा कारखानो चालू करा, आम्ही शेतात ऊस लायता तो तुमकां हांगा घालता, तेजेर आमचे पोट चलो न्ही. आता 2 वर्सांनी ते बंद जातले, सरकारान जे 5 वर्सांनी जे केला ते बंद जातले. मागीर शेतकऱ्यांक तुम्ही किरे करता, मागीर किरे जावपाचे पडला. अरे हे नाटक करच्या परस एक बरोबर तांकां कारखानो चालू करून दियात न्हू, कारखानो चालू करून दिया. बरे तुम्ही तांकां जॉब दिता, जॉबूय दिना तुम्ही तांकां, जॉबाचोय तुमचो प्रश्न ना. तुम्ही काय त्यांना पैसे आहात ते आता 2 वर्सां उपरांत बंद पडपाचे असा. मागीर ह्या लोकांनी किरे करपाचे, म्हणजे असे जिबेक थुकी लावून त्यांना बेश्टे भेष्टोन दवरता का किरे. सरकाराची ही मरे सगळी नाटकां चालू असा की पैसे दिता आणि आम्ही तुमकां पैसे दिना, कारखानो बंद झाल्या किती आले आम्ही पैसे दिता. किरे उपकार करता, त्यांच्यानी आपल्याक पैसे दी म्हटलेले ना, ते अजून मागणे करता. आज पर्यंत शेतकऱ्यांचे मागणे असा, आम्ही शेतात ऊस लायता तू ते घे आणि आमची पोटकी चल, तुझे ते पैसे पळय हा 2 वर्सां उपरांत बंद जातले. आमकां तसले ही फटींगपणाचे राज्य आमकां नाका, तू कर ते. तुवें तुका पगार कितलो वाडयला रे, चीफ मिनिस्टर प्रमोद सावंतान 1 MLA 3-4 लाखांक पगार किदें करता म्हण. तुमी शेतकऱ्यांक जाय ते दिवपाक तुमी सोदिना, तूं आपूण मेहनत करता म्हणटा, मेहनत करता आणि तुझे कडेन हाडटा तेजे आपल्याक मोबदला दी म्हणटा. तुझ्या घरचे तुझ्या भाटातले तुझे पगारातले दी म्हणना, तो त्याच्या भुरग्यांक जॉब लायला तुम्ही, त्याच्या भुरग्यांक जॉब दिला ना, त्यांच्या भुरग्यांचो प्रश्न किदें मांडला. 5 वर्सां तुमकां ते कंपनी बंद पडल्या न्हू म्हण तुमकां आमी हे हप्ते दिता. कसले कसले लाचारपणां दाखयता तूं, कसली धमकी दी हे दिता तूं. तूं दाखयता तूं श्रेश्ठ म्हणून, तूं श्रेश्ठ म्हणून दाखयता, हांकां आपूण पोसता म्हणून दाखयता. जाल्यार हे लोक आज रस्त्यार कित्याक, हे लोक आज रस्त्यार कित्याक, खंय तरी दुखावल्या म्हणून ते येता. तांकां खंय तरी खणोंक जाय, खंय तरी नण्णी काडूंक जाय, खंय तरी रोप लावंक जाय, असो तांचे हे हाता पांयांक तांकां ते हालत उरपाक जाय. ते तुज्या भशेन एसीन भोंवपाचे लोक न्हू, ते झाडांपणान न्हिदपी लोक, झाडांपणान न्हिदपी कड्ड्यान न्हिदपी लोक. त्या लोकांक वेवस्थीत जशे जाय तांकां तशें वाग. तुजी ती भीक भीक पळय तूं घालता ती नाका. चालू कर कारखानो, चालू कर कारखानो, चालू कर आणि त्या लोकांचो व्यवस्थित किती ते बंदोबस्त कर. सरकारान हे काम व्यवस्थित सबका विकास जर म्हणता तुम्ही, जाल्यार हे करप चड गरजेचे असा. हे जाणा भाऊसाहेब बांदोडकरान शेतकऱ्यांचा विचार करून संजीवनी उभी केली आणि तेजे नंतर भाजप सरकाराच्या हितून अस्तित्वात असा. मनोहर पर्रिकरान आश्वासन दिलं, ती भाजपची तत्वां आज खंय तरी डॉक्टर प्रमोद सावंत हे जे भाजपच्या सरकारांक दिसून येत तुमकां. अरे प्रमोद सावंत पळय हा न्हू, तो लोकांक फक्त डायलॉग मारपाकूच उरला आणि त्याचे कडेन काय जाणा. त्याका किती दिसता, तो पयली आपूण कसो असलो तो विसरलो, कळ्ळें न्ही. तो आपूण कशे ते बॅग घेवन सगळे भोंवतालो पळय ते हेतून मायनिंगेन बी, ते तो विसरला. कित्याक तर ताका गोंयान लोकांनी दिले न्हू ताका खुर्ची चीफ मिनिस्टराची, म्हणून तो विसरलो सगळे. गरीब किदें म्हणटा तेजे सामको विसरून गेला तो. भाऊसाहेब बांदोडकर, प्रतापसिंग राणे ह्या लोकांनी हांकां केन्ना दुखोवंक नासलेले, आज हो दुखयता. म्हणजे हो दाखयता आपूण सगळ्यांक शाणो, आपूण सगळ्यांक शाणो, कित्याक आपूण करीन तो पुरो दिशा म्हणटा. लोक किदें करिना आनी तेज्या नांवान कोणी गाळी मारल्यो, कोणें किदें मारलें, ताका कांय पडून वचूंक ना. कित्याक तो चीफ मिनिस्टर जाला न्हू, तो सामको चीप जाला आतां, तो आतां सामको चीप जाला. लोकांची हाय घेवपाक तेणें चालू केल्या, गोंयान जागे दवरला सगळे. आतां तुमी शेतां बितां बंद करून दिल्लीवाल्यांक आनी बॉम्बेकारांक आनी हांकां तांकां भायल्या लोकांक सगळीं बिल्डिंगां बांदपाचो ताचो विचार आसा. चालू केल्यात न्हू, सद्या जमीन सगळे काबार करपाक गेल्यात न्हू. कोमलुद्या दवरूंक ना, सरकारी दवरूंक ना, प्रायवेट दवरूंक ना, भितूरल्या भितूर तेणें सगळे काबार करपाक जो जाले. तितल्या तेतून एक शेतकरी तेकाय बी गुटली काडून तेजी भायर मारता, जालें ती भायर मारली गुटली शेतकऱ्याची. शेतकरी किदें करतलो, कपलार हात मारून बाबडो फावडो कपडे घेतलो, कुदळ घेतलो आनी रडत बसतलो अशें ताका दिसता. पण हे जेन्ना जर चावळटले श्रीलंका जावपाक वगत जावचें ना, हे मात्र सरकारान लक्षान दवरपाचे. शेतकऱ्याक जेन्ना चाळवलो जाल्यार ते फावडो कुदळ पारय घेवन खंय पावतले तूं तेजी परिक्षा करूंक शकचो ना.
हे हांव सांगूंक सोदतां.